पनवेल तालुक्यातील कुडावे गावात पाणीपुरवठा योजनेसाठी 63,65,237 रुपये मंजूर झाले असून या कामाचे भूमिपूजन भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुण शेणभगत यांच्या हस्ते बुधवारी झाले. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वप्नातील जनजीवन मिशन अंतर्गत हर घर नल हर घर जल ही योजना देशभरात राबविण्यात येत आहे. त्या पार्श्वभूमीवर पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर आणि वरणचे आमदार महेश बालदी यांच्या प्रयत्नामुळे तालुक्यातील कुडावे गावात पाणीपुरवठा योजनेसाठी 63,65,237 रुपये मंजूर झाले आहेत. या कामाचे भूमिपूजन भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुण शेणभगत यांच्या हस्ते बुधवारी झाले. यावेळी युवा मोर्चाचे पळसपीय विभागीय अध्यक्ष योगेश लहाणे, भाजपचे कुडावे गाव अध्यक्ष विनायक पाटील, नांदगावचे माजी सरपंच अविनाश गायकर, पळसपे जिल्हा परिषद अध्यक्ष सुनील गवंडी, सांगोली ग्रामपंचायतीचे सदस्य शरद वागिलकर, तुरमाळ्याचे उपसरपंच दत्तात्रय हातमोडे, माजी सरपंच राम हातमोडे, पळसपे ग्रामपंचायतीचे सदस्य अजय तेजे यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते आणि ग्रामस्थ उपस्थित होते. मध्ये ऐकर जलजीवन मिशन अंतर्गत पाण्याची टाकी पाईपलाईन असे या पाण्याच्या भूमिपूजनाला उपस्थित असतो सर्व मान्यवर. आता पब्लिकच एवढी आहे की गावाला खरोखर पाण्याची गरज जास्तीत जास्त सतावते असं मला वाटतं. म्हणून हे काम कॉन्ट्रॅक्टरने आणि लवकरात लवकर करावं आणि ते टिकेल असं करावं आणि त्याच्यासाठी गाववाल्यांनी थोडंसं आपण लक्ष टाकायला पाहिजे. नाही तर सरकारी काम आहे, सरकार करील किंवा कॉन्ट्रॅक्टर करील, तर आपलं काम आहे, कर्तव्य आहे की आपणसुद्धा या ठिकाणी लक्ष देऊन चांगलं काम त्यांच्याकडून करून घ्यायला पाहिजे. कॉन्ट्रॅक्टरला मी विनंती करेन की त्यांनीसुद्धा हे काम टिकलं पाहिजे. अशा पद्धतीचं काम माननीय आमदार महेश बालदी आणि आमदार प्रशांत ठाकूरांच्या माध्यमातून कामं सर्व ठिकाणी होत असताना आज कुडावे गावामध्ये भरपूर वर्षानंतर 2000 साली मला वाटते त्यावेळेला कधीतरी आलो असेल आम्ही त्या पक्षात असताना, तर आता 20 वर्षानंतर पुन्हा आम्हाला या गावामध्ये याची संधी या ठिकाणी मिळाली म्हणून आणि एवढे कार्यकर्ते या ठिकाणी जमा झाले त्याच्याबद्दल खरोखर मनाला समाधान वाटतं की गावामध्ये विकासाची कामं भरपूर झाली पाहिजे. त्यासाठी चांगल्याची साथ धरा आणि आपले जे काम आहे हे चांगल्या पद्धतीनं करून घ्या. मी विनायक पाटील याला त्याचा वाढदिवस आहे आणि वाढदिवसानिमित्त मला होतं कार्यक्रमाचं हे करायचं आहे म्हणून आता आपल्याला माहीत आहे का निवडणुका चालू आहेत त्याच्यामुळं त्याच्या वाढदिवसानिमित्त हा चांगला कार्यक्रम व्हावा अशा पद्धतीचं मलासुद्धा वाटलं. मी मनापासून आपण सर्वांच्या वतीनं विनायकला मनापासून हार्दिक शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी या कामाचं भूमिपूजन झालं असं जाहीर करून थांबतो. जय हिंद.